एमसी ग्रुप ऑफ कंपनीज आरएमसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. आरएमसी ग्रुप ऑफ कंपनीज मार्केटिंग क्षेत्रात अग्रगण्य असे नाव आहे, ज्यांच्याकडे आज अनेक ब्रँडची मार्केटिंग व विक्री केली जाते. यामध्ये खाद्यातील फिटीए चिप्स, कीर्ती गोल्ड ऑइल तसेच पेपर बोट ज्यूस, प्रताप स्नॅक्स लिमिटेड, इंदोर या कंपन्यांचे चिप्स व इतर नामांकित 1500 अधिक संस्थांचे विस्तृत वितरण देशभर केले जाते. 2004 मध्ये संजय कुमार सिन्हा यांनी केवळ 3 सहकाऱ्यांना एकत्रित घेऊन ही संस्था स्थापित केली. ही कंपनी आता जवळपास 300 लोकांना रोजगार देणारी एक यशस्वी संघटना बनली आहे. कंपनीचे सध्या महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यात विस्तारीकरण सुरू आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमात कर्मचारी, ग्राहक आणि चॅनल भागीदार एकत्र आले होते. कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या नेतृत्वाने व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ सिन्हा आणि खाद्य विभाग प्रमुख प्रीती कोकिरकर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रताप स्नॅक्स लिमिटेडचे अमित कुमत यांनी झूम मीटिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी होऊन टीमच्या उल्लेखनीय यशाबद्दल शुभेच्छा आणि प्रोत्साहन दिले. तसेच कीर्ती गोल्ड कीर्ती अॅग्रोवेट लिमिटेड लातूरचे सर्वे सर्वा आनंदजी भुतडा यांनी प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए निलेश गुलाबराव खटाटे यांनी केले आणि प्रमुख सादरीकरणे या कार्यक्रमात संजय कुमार सिन्हा, ऋषभ सिन्हा, प्रीती राजेश कोकिरकर, पारस छाजेड, निहा राजन झा, प्रवीण कुमार, जीवन झेंडे, सीए सुरेंद्र शर्मा, सीए निलेश गुलाबराव खटाटे यांनी मोलाचे सहभाग नोंदवत हा कार्यक्रम यशस्वी केला. कीर्ती ग्रुप लातूर, आमची कंपनी कीर्ती ग्रुप ही लातूरमध्ये स्थापित आहे. 40 वर्षापासून आम्ही ऑइल इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि मार्केटिंगमध्ये सिन्हा साहेब आर एम सी ऋषी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत आमचे आज 20 वर्षाची पूर्ण सक्सेसफुल पार्टनरशिप चालू आहे आणि आज त्यांचा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त मी सिन्हा सर यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या फ्युचरसाठी त्यांना बेस्ट विशेस देतो. पूर्ण ऋषी मार्केटिंगची टीम आणि ऋषभ सर यांचे युवा नेतृत्व आहेत ऋषी मार्केटिंगचे, त्यांना मी शुभेच्छा देतो. मी प्रीती राजेश कोकिरकर, मी गेले 20 वर्ष आर एम सी इंडियाबरोबर काम करते आहे. ॲक्च्युली काम करण्याचं जे काही आपलं स्वतःचं योगदान असतं, त्या योगदानात सरांच्या बरोबर थोडाफार हात आपला लागला पाहिजे असं मला नेहमीच वाटलं. आणि घरूनही कधी कामाचं प्रेशर मला दिलं नाही की बाबा तुमचं एम बी ए झालं आहे मग तुम्ही कुठे वेगळा एन एम सीमध्ये किंवा मोठ्या कंपनी ट्राय करा. त्याच्यामुळे ही कंपनी स्वतःची असल्यासारखं आपण जे एक व्रत घेतलं ते मला असं वाटतं आज 20 वर्षांनी कम्प्लीट झालं आहे. आज आर एम सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 300 करोड्सची कंपनी झाली आहे. त्याच्यात सर्व श्रेय मी सर आणि सरांचे जे सुपुत्र आहेत ऋषभ सिन्हा यांना देते. अँड डेफिनेटली याच्या पुढेही आमच्या हातून चांगली कामं व्हावीत आणि आमच्याकडे जे काही आमचा आर एम सी परिवार आहे तो अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढत जावा हीच मनापासून इच्छा. थँक्यू. आर एम सी ऋषी मार्केटिंग कंसल्टेंट, आर एम सी का फुल फॉर्म नाम ऋषी मार्केटिंग कंसल्टेंट को आर एम सी इंडिया प्राइवेट लिमिटेड करते हैं. ये 2004 में बनी और 2004 से लेकर के आज हमारा 4 जुलाई 2004 को बनी हुई कंपनी आज 20 साल पूरी कर रही है. और इस 20 साल की जर्नी में हम 300 आदमी से 300 आदमी की कंपनी बनाए. 3 लाख की कंपनी थी हमारी, आज वो 300 करोड़ की कंपनी है. ये हमारी जर्नी है और जैसा कि हमारे सहपाठियों ने बताया हमारा टारगेट 1000 करोड़ का है जो हम बहुत जल्दी पहुंचेंगे. बात करोड़ों की नहीं है, बात सिर्फ एक ही है कि हम सक्सेस कैसे पाते हैं. ऋषि मार्केटिंग ने सबसे पहला कीर्ति गोल्ड ब्रांड बनाया जो आज इंडिया का 6ठे नंबर का ब्रांड है. उसके बाद हम लोगों ने येलो डायमंड बनाया जो आज इंडिया में पब्लिक लिमिटेड कंपनी है जिसकी शेयर वैल्यू 1000 रुपये है. वैसे ही हम लोग पेपर बोट का काम करते हैं, हेल एनर्जी ड्रिंक का काम करते हैं. ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स हैं जिसको हम लोगों ने बहुत अच्छी ऊंचाइयों तक पहुंचाई है. हम लोग का जो स्ट्रेंथ है वो हमारे डिस्ट्रीब्यूशन चैनल है. ऑलमोस्ट 1000 डिस्ट्रीब्यूटर को हम लोग मंथली बिल करते हैं एंड हमारा एम है कि हम लोग इसी स्ट्रक्चर को और ग्रो करते रहें एंड एज अ कंपनी न्यू माइलस्टोन्स हासिल करते रहें. हम लोग अभी 300 करोड़ की कंपनी है जैसे बोला, बट हम लोग 500 और 1000 करोड़ का एम लेके चल रहे हैं एंड उस डायरेक्शन में हम लोग स्टेप्स ले रहे हैं.
नमस्कार, मी सी ए निलेश गुलाबराव खटाटे. मी गेली 12 वर्ष RMC परिवाराबद्दल बरोबर काम करतो आहे. त्यांच्या आर्थिक प्रगतीचा मी एक वाटसरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर त्यांची मी जर्नी पाहतो आहे. तर त्यामध्येच आत्ता सिन्हा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी एक खूप मोठा जनसमुदाय एकत्र जोडत गेलेले. तर आज त्यांच्याकडे 1500+ डिस्ट्रीब्युटर आणि त्यांच्या खाली असणारे 30,000+ जास्त रिटेल काउंटर्स त्यांच्या संपर्कात आहे. हे कंपनी चालवत असताना त्यांनी तसं एक एक माणसं जोडत गेली. ती आज त्यांची संख्या 400 कुटुंबाची माणसं त्यांच्याशी जोडले गेलेली आहेत. हेच करत असताना त्यांनी कीर्ती गोल्डसारखा एक एडिबल ऑइलमधला अग्रगण्य ब्रँड की जो आज पुण्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्याचं पहिल्या पाऊचची सुरुवात त्यांनी केली होती 2004 पासून. तेव्हापासूनचं आम्ही साक्षीदार आहोत. त्यापासून ते बघतो आहे त्यांनी केलेली, त्यांच्या टीमनी केलेली मेहनत. त्यामुळं आज बरेचसे ब्रँड्स त्यांच्याकडे येतात की जे म्हणतात की आमचे मार्केटिंग राईट्स घेऊन आमच्या ब्रँडला त्या उंचीपर्यंत नेण्यामध्ये आमच्या बरोबर राहा. नमस्कार, मी ईश्वर बजाज. मागील 10 वर्षापासून मी सिन्हा साहेबांना ओळखतो, RMC परिवाराला ओळखतो. सामाजिक कार्यक्रमामध्ये माझ्यासमोर कुठलाही व्यक्ती मदत घेऊन येतो तर माझा मदतीचा हात पुढे करणार एकमेव व्यक्ती म्हणजे सिन्हा साहेब आहेत, RMC परिवार आहेत. मागील कोरोना काळामध्ये दोन्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप असेल, कपडे वाटप असेल, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करणं असेल, अशा बरेच उपक्रम आम्ही कोरोना काळामध्ये मागील 2 वर्षांपासून आम्ही केलेले आहेत. अंध मुलांसाठी आम्ही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला नेहमी आम्ही त्यांना चष्मा वाटप, काठी वाटप असे कार्यक्रम आम्ही करत असतो. या स्तुत्य उपक्रमामध्ये प्राधान्याने मला RMC परिवार माझ्या सामाजिक कार्यक्रमाला खूप मदत करतं आणि विशेष म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला सर किंवा RMC परिवार असं पुढे येत नाहीत, फक्त पाठीमागूनच ते हात देतात आणि स्वतःचं नाव कुठंच करत नाहीत. हा त्यांचा फार मोठेपणा आहे.